नमस्कार मंडळी, तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राने तुम्हाला सांगितलं असेल की चांगला पिक्चर रिलीज झालाय बे, जाऊन बघ, नाहीतर मग मिस करशील असे पिक्चर येत नाहीत लवकर, आणि आपल्याला जसा पाहिजे तसा पिक्चर बनलेला आहे असं कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल, किंवा मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एखादा मेसेज पडलाच असेल की बाबा चांगला पिक्चर आलेला आहे, रणबीर कपूरच्या आयुष्यातला सगळ्यात भारी पिक्चर आहे म्हणतात, सगळीकडे त्याची चर्चा आहे, ॲनिमल आहे, हाऊ आहे, त्याव आहे, असं कुणीतरी तुम्हाला सांगितलं असेल आणि म्हणून तुम्ही पिक्चर बघायला जातच असणार आहे. असं ॲनिमल पिक्चरची स्टोरी काही अशी खास पण नाही आहे आणि एकदम लो पण नाही आहे, पण या पिक्चरनी ज्या प्रकारे हाईक केलेली आहे ना, या पिक्चर जो ज्या प्रकारे चालत आहे ना, त्याच्यावरनं तरी हा पिक्चर खूपच जास्त कमाई करणार आहे एवढं मात्र नक्की आहे. रणबीर कपूरचा सगळ्यात भारी पिक्चर होणार आहे हा, आणि पिक्चरच्या मध्ये जेवढे गाणे घेतलेले आहेत ना, जवळजवळ 4 ते 5 गाणे आहेत, ते 4 ते 5 गाणे खूप भारी आहेत, पण त्यातले 2 गाणे मला खूपच भारी वाटले. एक तर आपला मराठीमधलं अजय अतुलच्या म्युझिक आणि अजय अतुलचं जे कंपोजिशन, अजय अतुलचे जे बोल, गुरु ठाकूरचे लिहिण्याची पद्धत, वा एक नंबर. डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजेला डीजेला, आणि ह्या गाण्याने ना त्या पिक्चरमधली जी फायटिंगचा सीन आहे तो सीन ज्या प्रकारे एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलेला आहे ना, ते खरंच त्या गाण्यामुळेच गेलेलं आहे. ते कानामध्ये हेडफोन घालून प्रत्येकाचे हे करतात, खरंच फील द सॉन्ग असं आहे की एकदम जबरदस्त. आणि त्याच्यामध्ये आपला मराठी कलाकार आहेत ज्यांचं नाव उपेंद्र लिमये, उपेंद्र सरांनी एक नंबर काम केलेलं आहे, थोड्यासाठीच आलेले आहेत, पण त्या पिक्चरची जी फायटिंग आहे ओरिजिनल खरी फायटिंग जिथं तुम्हाला ते पिक्चर कळतो सगळा, त्या फायटिंगमध्ये उपेंद्र सरांचं जे योगदान दाखवलेलं आहे ना, ते खरंच जबरदस्त. काय काय म्हणजे लिहिणाऱ्यांनी असं भारी तिथं त्या कॅरेक्टरला लिहिलेलं आहे ना, त्याच्यात मराठीचे बोल, मराठीमध्ये बोलणं आणि मराठीच ॲक्टरला घेतलं पाहिजे असं त्यांचं जे विचार होते ना, ते खूपच भारी वाटले मला, एकदम जबरदस्त. आणि त्यात उपेंद्र सरांनी ज्या प्रकारे त्या कॅरेक्टरला वटवलेलं आहे तेही एकदम खूपच खूपच भारी. यामधले तुम्हाला सांगितले गाणे आहेत, त्यामधले 2 गाणे मला खास वाटले. एक गाणं तर आहे अर्जन व्हॅली, हे गाणं असं म्हणतात की गुरु गोविंद सिंगनी कधीतरी गायलेलं होतं, आणि त्या गाण्यापासून मग हळूहळू बरेचसे पंजाबमध्ये गाणे झालेले आहेत आणि त्याच्यावरनंच ते गाणं घेतलेलं आहे. खरंच तेही गाणं खूप चांगलं वाटते, त्या गाण्यानेही एकदम जबरदस्त केली. पण या पिक्चरच्या मेन फायटिंगला जे बॅकग्राऊंड म्युझिक वाजतंय, जे बॅकग्राऊंडमध्ये गाणं वाजतंय, याच्या आधी आपण बघितलेले आहेत की असे बरेचसे पिक्चर आलेत फायटिंग चालू असताना बॅकग्राऊंडला आता गाणे वाजवण्याचा एक नवीन ट्रेंड तयार झालेला आहे, आणि त्या ट्रेंडला ह्यांनी मराठीमधलं गाणं घेऊन खरंच अंगावर अक्षरशः खरंच काटा येत होता माझ्या. खरंच त्या थिएटरमध्ये आम्ही जेव्हा बघत होतो ना, तर अक्षरशः लोक टाळ्या शिट्ट्या काय काय वाजवत होते, गाणं नुसतं ते फायटिंगची फील सोडून द्या हो, पण त्या गाण्याची जी फील येत होती, जे गाणं वाजत होतं त्या गाण्याची जी लोक फील करत होते, बाबा 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 काय सांगायलाच नको. पिक्चर तुम्ही नक्की जाऊन बघू शकता, पिक्चर एकदा बघण्यासारखं आहे, लहान मुलांना घेऊन जाऊ नका. साहजिकच तुम्ही बघितलं असेल की ए रेटेड पिक्चर असल्यामुळे तुम्ही मुलांना घेऊन पिक्चर बघायला जाऊ शकत नाहीत. प्रौढांनी जा, बायकोसोबत जा, गर्लफ्रेंडसोबत जा, आणखी बॉयफ्रेंडसोबत जा, कोणासोबत जायचं आहे त्याच्यासोबत जा, पण पिक्चर बघायला जाऊन या. पिक्चरमध्ये काय नाही आहे, सगळ्या गोष्टी आहेत, काय काय नाही आहे ते हे मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही पिक्चर बघायला जा नक्की. तुम्हाला पिक्चर कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आल्याच्या नंतर. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.